छत भोपर सब उदय भट्ट अध्यक्ष पुणे महानगरपालिका कामगार युनियन मान्यता प्राप्त 11 ऑक्टोबर पासून पुणे मनपा भवन समोर पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या मार्फत कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडण्याकरता आम्ही बसलेलो आहोत। खास करून बोनस घरभाडे भत्ता आणि रजा वेतन हे 2020 पर्यंत आम्हाला मिळत होतं, पण प्रशासनाने एक परिपत्रक काढून हा आमचा अधिकार काढून घेतला। सगळ्या महानगरपालिका इतर महाराष्ट्राच्या देत आहेत, पण पुणे महानगरपालिका देत नाही, आणि एक प्रकारे जवळजवळ साधारणतः महिन्याचं 3000 रुपयाचं नुकसान आमचं केलेलं आहे, आणि याबद्दल आम्ही वारंवार दाद मागतोय। आता चर्चा करतात पण प्रश्न सुटत नाही, म्हणून आम्ही या आंदोलनाचा पवित्रा घेतला। हे आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर 16 ऑक्टोबरला माननीय आयुक्त साहेबांबरोबर आमची भेट झाली, आणि त्यात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही 18 तारखेला आमच्या सगळ्या संबंधित खातेप्रमुखांची बैठक घेऊन ह्याच्याबद्दलचा आम्ही तोडगा आम्ही काढतो, पण प्रत्यक्षात 18 तारखेला तशी बैठक काही झालेली नाही। पण त्यानंतर अगदी कालपर्यंत सुद्धा आयुक्तांची भेट होते आहे, ते म्हणत आहेत की आम्हाला प्रश्न सोडवायचा आहे, पण प्रत्यक्षात मात्र सोडवण्याकरता कुठली हालचाल होत नाही। त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही जे दुपारी काम करून 3 वाजल्यानंतर यायचो, आणि पुणेकर नागरिकांना त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही याचं भान बाळगतोय, पण मला असं वाटतंय की प्रशासनाला ते काय भान आहे असं वाटत नाही। आता हे आंदोलन वेगळं स्वरूप घेत आहे। आजपासून मी स्वतः आणि आमचे सगळे कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत। आज साखळी उपोषण आहे, उद्याही ते सकाळपासून जारी राहील, आणि उद्या संध्याकाळी आम्ही आमच्या आंदोलनाचं आढावा घेऊन एक वेगळा पवित्रा आम्ही घेणार आहोत, आणि त्या दृष्टिकोनातनं हे आजचे 1-2 दिवस हे आमच्या आंदोलनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, आणि यात जर पुणे महापालिका प्रशासनाने जर बोध घेतला नाही तर एका वेगळ्या आंदोलनाला पुण्याच्या जनतेला आणि पुण्याच्या प्रशासनालाही तोंड द्यावं लागेल। मी या माध्यमातून पुणेकर जनतेला सुद्धा आवाहन करतोय की तुम्ही या कंत्राटी कामगारांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, कारण कोविड सारखा भयंकर काळ ज्याच्यामध्ये कायम आमचे मनपाचे कामगार आणि कंत्राटी कामगार यांनी जीवाची बाजी राखून 60 लाख पुणेकरांच्या जीवाचं रक्षण केलेलं आहे, आणि हे करताना 100 लोकांचा बळी गेला, त्यातले 13 आमचे कंत्राटी कामगार सुद्धा आहेत, आणि एरवी स्वच्छता करून आरोग्याचं रक्षण करताय। ही वेळ आहे कंत्राटी कामगारांच्या बाजूने उभी राहण्याची, आणि ती आम्हाला साथ त्यांनी दिली पाहिजे हे सुद्धा आवाहन मी करतो। TV10 चे आम्ही आभार मानतोय की तुम्ही एक उपेक्षित सगळ्या घटकांचा प्रश्न जगासमोर आणताय, तुम्हाला मनपूर्वक तुमचे धन्यवाद। मित्रांनो, आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। ह्या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। If you like the video, do like, comment, share and subscribe.